पुतणे आदित्य ठाकरेंनी काका राज ठाकरेंवर कुरघोडी केल्याची सध्या नाशिक मध्ये जोरदार चर्चा रंगली आहे। आणि याला कारण ठरलंय ते म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी 5 वर्षापूर्वी सुरू केलेल्या प्रकल्पात आदित्य ठाकरेंनी काल दुसऱ्यांदा केलेलं भूमिपूजन। मनसेची नाशिक महापालिकेवर सत्ता असताना 2017 साली हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानं नाशिक मध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते संग्रहालय उभारण्यात येऊन संग्रहालयाच्या बाहेरील आवारात सुशोभीकरण करण्यात आले होते। बाबासाहेबांचे 400 हून अधिक शस्त्र आणि कलाकृती साहित्य संग्रहालयात मांडण्यात आले होते। मात्र मनसेची सत्ता जाताच काही काळातच हे संग्रहालय आणि हा परिसर अक्षरशः धुळकात पडला होता। कोविड काळात मनसेने पालिकेवर टीका करत या ठिकाणी साफसफाई देखील केली होती। मात्र शुक्रवारी याच ठिकाणाला शिवसेनेनं बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यान नाव देत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते पुन्हा इथे भूमिपूजन सोहळा थाटामाटात पार पडलाय। आज सकाळपासून आम्ही थोडं फिरत आहोत, वेगवेगळी कामं आहेत आणि अजयजी आपण सांगितलं की व्यस्त आहोत, पण व्यस्त जरी असलं तरी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांचं आपण आज इथे स्मृतिवन करत आहोत। हे नुसतं शिवसैनिक म्हणून नाही, कार्यकर्ता म्हणून नाही, महाराष्ट्रातला नागरिक म्हणून नाही, तर मला वाटतं एक नातू म्हणून देखील माझं कर्तव्य की आपल्या इथे येऊन आभार मानू। आणि म्हणून आज खास मी शिंदेसाहेब, दादा भुसे साहेब, गोडसेजी, आम्ही सगळेच खासदार साहेब, आम्ही सगळे महापौर साहेब आपलं आणि विरोधी पक्ष साहेब आपलं आणि कलेक्टर महोदय आहेत, इथे म्युनिसिपल कमिशनर आहेत, सगळ्यांचे आभार मानायला आलोय। कारण हे आज आमच्यासाठी काहीतरी वेगळं आहे। आम्ही बघत असतो की दालनं मोठी उभी राहत असतात, म्युझियम उभी राहत असतात, इमारती उभी राहत असतात, पण जे आपण करत आहात ते बरोबर ओळखलेलं आहे की शिवसेना प्रमुखांना काय आवडत होतं। आज तुम्ही स्मृती उद्यान करत आहात, त्यांना नेहमी वन असतील, उद्यानं असतील, झाडं असतील, आपल्याला देखील आठवत असेल नेहमी ते हेच बघायचं की प्रत्येक झाड कसं वाचवता येईल, प्रत्येक वन कसं वाचवता येईल, प्रत्येक उद्यान कसं वाचवता येईल आणि किंवा वाढवतं कसं येईल हे जर त्यांचं लक्ष केलं असेल। नाशिक आणि त्यांचं नातं हे वेगळंच आहे, आपल्याला आठवत असेल 95 ला सत्ता यायच्या आधी जे महाअधिवेशन झालेलं ते ह्याच नाशिकमध्ये होतं आणि इथून ती विजयाची घडदौड सुरू झालेली। पण हे होत असताना मी माझं सौभाग्य समजतो की आज या क्षणी इथे उपस्थित असताना, इथून नंतर पुढे जात असताना एक महत्वाची गोष्ट आमच्या हातून घडलेली आहे, ती म्हणजे परत एकदा शिवसेना प्रमुखांना आवडता हाच विषय आहे, झाडं वाचवणं। आणि आपण 200 वर्षापूर्वीचं एक झाड वाचवू शकलेलं आहे हे मला बरं वाटत आहे। सकाळी आम्ही जिथे गेलेलो मला वाटतं सावरपाडा होता, शेंद्रीपाडा होता, त्यांनी जी ब्रीदवाक्य दिलेली आहेत म्हणजे आपण बघत आहोत सगळीकडे एक त्यांचं जे जीवन होतं धगधगती आगच होती। पण जे आपण सगळे जे अष्टपैलू ह्याच्यात ह्या दालनात आणत आहात, ह्या उद्यानात आणत आहात, त्याच्यातून एक छोटस उदाहरण म्हणजे नेहमीच ते सांगायचंय की शिवसेना म्हणजे 80% समाजकारण, 20% राजकारण। आणि आपण हे दाखवून देत आहोत की जेव्हा जेव्हा आपण सत्तेत पण आलो असू 100% राजकारण जेव्हा होत असेल तेव्हा देखील 100% समाजकारण होत आहे। कारण जिथे आज मी गेलेलो एकदम दुर्गम भाग होता आणि तिथे मला वाटतं 1-1.5 महिन्यापूर्वी माझ्यासमोर एक फोटो आला, 2-3 काही वेगळ्या वेगळ्या मीडियम मधून आला, एक एबीपी असेल, सकाळ असेल, ट्विटरवर देखील बघितलं। आणि तिथे बघितल्यानंतर तिकडच्या आदिवासी महिला ज्या होत्या त्या डोक्यावर हंडी घेऊन पाणी आणायला जायचे आणि 2 लाकडाचे असे काहीतरी फलक टाकलेले आणि तिथून त्याच्यावर चालत जाऊन ते आणायचे। जेव्हा तो ते चित्र माझ्या समोर आलं, मुख्यमंत्र्यांनी स्वतः मला पाठवला तो फोटो, मी पण देखील त्याचवेळी आपल्यालाच मला वाटतं फोन केलेला, बोरसे साहेब आपण होतात, बडगुजे साहेब आपण होतात, खासदार साहेब आपण देखील तिथे मेहनत घेतली, 24 तासात आपण पूल तर बांधूनच दिला लोखंडी। पण अभिमान या गोष्टीचा आहे की इथे यायच्या आधी म्हणजे ह्या गेल्या 2 आठवड्यात आपण प्रमा दिली, टेंडर काढलं आणि पुढच्या 2 ते 3 महिन्यात परत एकदा जाऊन त्यांच्या घरी घरोघरी त्या 13 पाण्यांमध्ये आपण पाणी घेऊन जाऊ, ह्याला बोलतात समाजकारण। आणि हे आज करत असताना नाशिकमध्ये फिरत असताना मला एकच जाणवत आहे की इथून नंतर आम्ही जेव्हा बैठका घेणार आहोत पर्यटनच्या असतील, पर्यावरणाच्या असतील, आज सकाळी माझं भुजबळ साहेबांबरोबर पण बोलणं चाललेलं, आमचा सतत हाच एक प्रयत्न असतो की शहरी भाग असेल, ग्रामीण भाग असेल, काल संभाजीनगरमध्ये होतो
तिकडच्या जनतेसाठी, तिकडच्या नागरिकांसाठी, आपल्या महाराष्ट्रासाठी, समाजासाठी प्रत्येक मिनिटाला काय चांगलं आपण करू शकतो, प्रत्येक श्वासात आपण काय चांगलं करू शकतो हे जर देखील आपला विचार सुरू. आज मी आपला जास्ती वेळ घेणार नाही कारण मला आणि शिंदे साहेबांना परत बैठका आहेतच. पण हे करत असताना जसं मी सांगितलं की इथे आल्यानंतर माझ्याकडे शब्द नाही आहेत की आपले आभार कसे मानावे, आणि हे वेगळ्या वेगळ्या भूमिकेतून मी सांगतो, कदाचित तातू म्हणून देखील सांगत असेल. पण जेव्हा अशा काही गोष्टी घडतात, नुसतं इमारत नाही, नुसतं कॉन्क्रीट नाही, ते एक छान उद्यान होणार आहे जिथे नागरिक येऊन आपला वेळ घालवू शकतील आणि नक्की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणजे नक्की काय हे समजू शकतील, मला वाटतं ते खऱ्या अर्थाने त्यांची आठवण राहील. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि तुर्तास इथेच थांबतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र. या मुद्द्यावरून मनसेनं शिवसेनेवर टीका केली आहे. निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेनं मनसेचा प्रकल्प हायजॅक केल्याचा आरोप त्यांनी करत स्थानिक शिवसेनेचे नगरसेवक 5 वर्ष झोपले होते का असा प्रश्न मनसेकडून उपस्थित केला जातोय. मात्र आदित्य ठाकरेंनी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मारलेला मास्टरस्ट्रोक सध्या नाशिकच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरत आहे. या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. असेच नाशिकच्या विविध घडामोडींसाठी लोकमत पेजला लाईक आणि फॉलो करा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. किरण ताजने, लोकमत, नाशिक.